पाचपौली पुलिस थाने के हद में कत्ल खाना ले जा रहे 80 से 90 जानवर को रेस्क्यू कर गोरक्षण भेजा गया। इस मामले में फिलहाल आरोपी गिरफ्त के बाहर है। क्रूरता के साथ जानवर को बांध कर रखे हुए करीब 80 से 90 जानवर को रेस्क्यू करके गोरक्षण भेजा गया। ये सभी जानवर कत्ल खाना में काटने की खबर मिलने के बाद पाचपौली पुलिस ने कार्रवाई की है। इस कार्रवाई में फिलहाल आरोपी गिरफ्त से बाहर है। आज सकाळी पोलिसाला हजर झाल्यानंतर माहिती मिळाली की वैद्यनगर पाण्याच्या टाकीजवळ काही जनावरे आहे, त्यांना अत्यंत क्रूरतेने वागणूक दिल्याप्रमाणे बांधून ठेवलेले आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मी माझ्यासोबत PSI गोड बोलले, DB स्टाफ आणि पोलिसचा स्टाफ मिळून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे जवळपास आम्हाला 80 ते 90 जनावरं असे क्रूररित्या बांधून दिसले। त्यानुसार मग आम्ही खाजगी गाड्या मागवून त्याच्यातील आतापर्यंत जवळपास 50 जनावरे हे रेस्क्यू करून गोरक्षण इथे पाठवलेले आहेत आणि इतर जनावरसुद्धा पाठवण्याची तयारी चालू आहे। त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आम्हाला एक जो कोणी यांनी बांधून ठेवले आहे त्याला शोधून त्याच्यावर कारवाई करणार आहोत। अजून आरोपी निष्पन्न झालेले नाही, आम्ही त्या दिवशी आधी जनावरं सर्वात प्रथम आम्ही आधी जनावरं रेस्क्यू करायचा प्रयत्न करत आहोत, त्यानंतर आरोपींना हुडकून त्यांच्यावर पण कठोरात कठोर कारवाई करणार। या कार्यवाही पाचपौली पोलीस स्टेशन के हद में आने वाले शम्स तबरेज नजर रफी चौक कामटी चौक में की गई। सभी जानवरों का रेस्क्यू होने के बाद इस मामले में लिप्त आरोपियों की तरफ पुलिस मोर्चा मुड़ जाएगा, जिसके बाद इसमें लिप्त आरोपियों को दबोचा जाएगा।